गोंदिया जिले का सालेकसा तहसील एक आदिवासी बहुल तहसील है और इस तहसील का मुड़कुट दोह गांव 100% आदिवासी है और गोंदिया जिले में एक संवेदनशील नक्सल प्रभावित क्षेत्र के रूप में जाना जाता है। हालांकि इस गांव में पिछले 5 वर्षों से जिला परिषद प्राथमिक विद्यालय बंद थे और इस पर ध्यान देते हुए शिक्षा अधिकारियों ने यहाँ एक मुड़कुट दोह गांव में एक स्कूल शुरू करने की योजना बनाई है। पूरे विदर्भ में 3 जून से स्कूल शुरू हो गए और सालेकसा तहसील में मुड़कुट दोह स्कूल पिछले 5 साल से बंद थी। प्रशासन ने आज मुड़कुट दोह गांव में एक स्कूल भी शुरू किया है। स्कूल शैक्षणिक सत्र 2023-24 से शुरू किया गया है। आज इस स्कूल का पहला दिन है और छात्रों और अभिभावकों का उत्साह बढ़ाने के लिए गोंदिया जिला परिषद अध्यक्ष पंकज रहंगडाले, जिला परिषद उपाध्यक्ष यशवंत गंभीर और शिक्षा अधिकारी महेंद्र गजबिये के साथ साथ पूर्व विधायक संजय पुरम और जिला परिषद और पंचायत अति संवेदनशील मुड़कुट दोह में समिति के सदस्य भी मौजूद है। उन्होंने गांव में स्कूल के पहले दिन स्कूल की शुरुआत की और छात्र के साथ अभिभावकों का हौसला बढ़ाया। ना ही पहले 5 वर्षापूर्वी शुरू होता शाळा, पण या जाचा आणि मग ते टीचर स्टाफ जे आहे त्यांचा येणं जाणं बरोबर नव्हता इथं, म्हणजे येण्याचा सुविधा नसल्यामुळे ते टीचर स्टाफ पण बरोबर येत नव्हतं, त्यामुळे शाळा बंद करण्यात आला। मग आपल्या गावचे जे जेवढेही पालक लोक आहेत ते आश्रमशाळेत टाकू लागले आपल्या मुलांना। 12 ते 15 किलोमीटर दरेकसा किंवा पिपरिया शालेकसा इथं टाकू लागले आश्रमशाळेत। आता 5 वर्षानंतर पुन्हा झेटपी शाळा सुरू होत आहे। आता आजपासून शाळेत तरी पण 22 मुलं आहेत इथं, आता शाळा सुरू होत आहे। तर माझाही मुलगा आहे इथं, आता मी बाहेर टाकणार होतो घोरट माझी जी मोठी मुलगी शिकत आहे तिथं, पण आता झेटपी सुरू होत आहे तर माझ्या मुलाला मी इथंच गावीच शिकवीन म्हणून इथंच टाकत आहोत। आदिवासी क्षेत्र त्यातील दुर्गम क्षेत्र, रोड रस्ते नसल्यामुळे ही शाळा 2017 पासून आणि आता आम्ही जेव्हा शाळा सुरू झाली इथला जर शाळेमध्ये मुलांना पाठवायचं असेल पहिले वर्गात जरी पाठवायचं असेल तर कचरगड आश्रम शाळा 15 किलोमीटर आहे, जमाकूळ आश्रम शाळा 18 किलोमीटर आहे। इतक्या लांबवर पहिलीच्या विद्यार्थ्यांना जावं लागत होतं। आता ज्या वयामध्ये मुलांना स्वतःच काही कळत नाही त्या वयामध्ये मुलं आश्रम शाळेमध्ये शिकत आहेत, तर ही कुठे ना कुठे विद्यार्थ्यांचंही नुकसान होतं आणि पालकांचंही थोडंफार मुलांकडे दुर्लक्ष होत होतं। त्यामुळे इथली आज 3 जूनला पूर्ण जिल्ह्यामध्ये शाळा सुरू होत आहे, त्यानिमित्तानं इथे सुद्धा शाळा सुरू होत आहे। त्यासाठी जिल्हा परिषदचं मी आभार मानते आणि शिक्षण विभागाचं सुद्धा आभार मानते की आमच्या अतिदुर्गम शाळा अतिदुर्गम क्षेत्रातील शाळेकडे त्यांनी लक्ष दिलं आणि त्या विद्यार्थ्यांना पुन्हांदा त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणलं। त्याबद्दल आभार। ये कम से कम 5-6 साल पहले से बंद हो गया था, पहले चालू था उसके बाद में बंद हो गया। हमारे बच्चे यहाँ 16 किलोमीटर पैदल चल करके स्कूल पढ़ने जाते थे, बहुत तकलीफ की बात थी। हमारे यहाँ रोड रास्ते नहीं थे, लोग पूरे हमें बिना आ जाते थे, जीते थे हम लोग यहाँ पे। पर अभी आए हैं, अभी हमारे शिक्षण अधिकारी गोंदिया से आए हैं, हमारे गाँव की समस्या को वसन तक के पहुँचाए और हमारा विकास के इसमें मदद किए हैं, उनका तहे दिल से धन्यवाद। अधिकारी ने ध्यान देकर के अभी 5 साल के बाद में हमारे गांव में ही गांव के स्कूल चालू कर रहे हैं, कर दिए हैं। आज से हमारे लिए बड़ी खुशी की बात है और हमारे बच्चे गांव में भी रह करके गांव में ही पढ़े शिक्षा लेंगे, हमारे लिए बहुत खुशी की बात है, गांव कार्यों के लिए, मेरे एरिया के लिए। इतला शाळा जी है ते 2017 मध्ये बंद झाला होता, बंद करण्यात आला होता। बंद करण्याचा कारण हे होता की अगोदर रोड नव्हता, या गावापर्यंत रोड आलेला नव्हता, त्याच्यामुळे जे टीचर स्टाफ होता ते लोक दररोज येत नव्हते, म्हणून येथील जे पाल्यांचे जे पालक आहेत ते आश्रम शाळेत एक इथून 16 ते 17 किलोमीटर अंतरावर आपल्या लहान म्हणजे 5 ते 6 वर्षाच्या मुलांना आश्रम शाळेत टाकायचे, परंतु 2017 नंतर इथं गावापर्यंत रोड झालेला आहे आणि येथील जे समस्या आहे आज 30 जूनला आज
शाळा सुरुवात होत आहे। इस गांव में स्कूल खुलने से अब विद्यार्थियों को 16 किलोमीटर की पैदल दूरी तय करनी पड़ेगी और गांव में ही शिक्षा मिलने से इन नन्हे मुन्नों के चेहरे पर मुस्कान आप देख सकते हैं और इनके माता पिता भी उनके बच्चे वे हमारे पास के गांव में हमारी आँख के सामने सीखेंगे। आज 30 जून 2023 रोजी गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण शाळा आपण सुरू केलेल्या आहेत। हा शाळेचा पहिला दिवस आहे। आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत मुरकुडो क्रमांक 2 ही शाळा 2016 मध्ये काही कारणास्तव अतिदुर्गम अतिसंवेदनशील भाग असल्यामुळे शाळा बंद झालेली होती। गेल्या काही दिवसांमध्ये आम्हाला या ठिकाणी माहिती मिळाली अशा प्रकारची शाळा बंद आहे। आम्ही या ठिकाणी येऊन या शाळेची पाहणी केली, इथल्या पालकांशी बोललो, नागरिकांशी विद्यार्थ्यांशी बोललो आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रशासनाने निर्णय घेतला की या नवीन सेशन पासून जेव्हा 30 जून पासून सगळ्या जिल्ह्यातील शाळा सुरू होती तर ही सुद्धा जी शाळा आहे आम्हाला सुरू करायची आहे। आम्ही आमचे सर्व यंत्रणा कामाला लावली, त्यांची संपूर्ण यंत्रणेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वे केला, शाळेला आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधाची 15 दिवसांमध्ये पूर्तता केली आणि मला सांगायला आज आनंद होत आहे की 15 दिवसाआधी आम्ही जे आश्वासन दिलेलं होतं की 30 जूनला पहिल्या दिवशी जेव्हा सगळ्या शाळा सुरू होतील तेव्हा ही मुकुडोची सुद्धा शाळा सुरू होईल। आज या ठिकाणी पहिल्या वर्गामध्ये दाखल पात्र 20 विद्यार्थी आहेत। 20 विद्यार्थ्यांची ऍडमिशन आम्ही ठिकाणी केलेलं आहे, शिक्षकांची व्यवस्था केलेली आहे। सर्वप्रथम तर आपले सर्व अभिनंदन की आपण ह्या एवढ्या ट्रायबल बेल्टमध्ये आपण ह्या ठिकाणी पोहोचलेलो आहात आणि हे आमचे मनोगत आपण घेत आहात। काय झालं माझ्याकडे इथले अर्ज घेऊन आले इथल्या गावचे लोक, त्यांनी मला सांगितलं की ह्या असं गाव आहे, ट्रायबल गाव आहे, आदिवासी गाव आहे, ह्या गावामध्ये शाळा मागील 5 वर्षापासून बंद आहे, हे सुरू करणे गरजेचं आहे, आता सध्या रस्ता झालेला आहे आणि ते त्याच्यासाठी जसं अर्ज दिलं तसंच मी शिक्षणाधिकाऱ्याला बोलवलं, त्यांच्या अमोरासमोर ह्या सर्व गोष्टी करून दिले की बाबा काय आहे तुम्ही जाऊन बघा, कार्यकारी अभियंताला भी बोलावलं, त्याला सुद्धा तिथं पाठवलं, दोन्ही शिक्षणाधिकारी आणि कार्यकारी अभियंता हे ह्या ठिकाणी आले, ह्या ठिकाणी येऊन चौकशी केली, चौकशीची रिपोर्ट मला दिली आणि सांगितलं की ह्या ठिकाणी आपल्याला काही कुठलेही अडचणी येता कामा नाही, हे सर्व मी अगोदर सांगून ठेवलेलं होतं त्यांना, त्याच्यामुळे मला हे सुरू करायचे आहे 30 तारखेला आपल्याला त्या अनुषंगानं कामाला लागा, काय बिल्डिंगची अडचण आहे, कुठं रिपेअर करायची आहे का, त्याच्या अनुषंगानं पैशाची व्यवस्था मी करून देतो, आपण एक माणूस शोधा त्याला काम करायला लावा आणि त्यांनी काम पण केलेलं आहे आणि आज एक सुंदर दिवस आज उजाडला आहे। मला आनंद होत आहे ह्या ठिकाणी की हा अशा ट्रायबल बेल्टमध्ये मी सुद्धा पोहोचलो आहे आणि आज जी इच्छा होती गावकऱ्यांची की मुरकुडो दंडारी सारख्या 100% आदिवासी असलेल्या गावात गेल्या 2017 पासून शाळा बंद झाली होती, ती शाळा पूर्ववत सुरू व्हावी अशी गावकऱ्यांची इच्छा होती आणि आज गावकऱ्यांची ती पूर्ण इच्छा झाली आणि 30 तारखेला रीतसीर दंडारी मुरकुडो येथे जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन झालं आणि आज शाळा या ठिकाणी सुरू करण्यात आली। खरं म्हणजे जिल्हा परिषदेने जो घेतलेला निर्णय आहे, कुठेतरी रोड रस्त्याच्या अभावी इथले शिक्षक राहत नव्हते कारण तिथे साधनच नव्हते येण्या जाण्याचे, परंतु माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नातून 2017 मध्ये दंडारी मुरकुडोला 17.5 करोडचा रोड देऊन त्यांनी या गावाशी दळणवळणाचं साधन जोडलं आणि आज पूर्ववत या दंडारी मुरकुडोमध्ये अधिकारी वर्ग येऊ लागले आणि त्यामुळेच आज जिल्हा परिषद गोंदियाच्या माध्यमातून शाळा सुरू झाली। बीसीएन न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर।